नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्वीन प्रियंका मध्ये। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत। आपल्याला ताक, कढी, मठ्ठा इत्यादी अशा वस्तू बनवण्यासाठी दह्याची गरज लागते, पण ते दही आपण घट्ट प्रकारे किंवा जास्त आंबट नसून किती चांगल्या प्रकारे बनवू शकू हे आज आपण पाहणार आहोत। त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे। वेळोवेळी मी तुम्हाला काही टिप्सही देणार आहे, तर तुम्ही ही रेसिपी न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला सर्व टिप्स अशा कळतील आणि तुमचं दहीही पण अशाच चांगल्या प्रकारे लागेल। त्याकरता मी इथे एका भांड्यामध्ये 1 लिटर इतकं दूध घेतलं आहे। त्याला मी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यावरती जी साई जमा होते दूध गरम करताना ती होऊ द्यायची नाही। म्हणजे तुमच्याकडे स्पॅच्युला, चमचा किंवा विस्क असेल त्याच्या साह्याने आपल्याला ही साई मोडून परत त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे। पाहू शकता तुम्ही एक चांगली उकळी आलेली आहे। दुधाला दूध बऱ्यापैकी कमी झालं आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आपण दूध किती घेतलं होतं आणि दूध आता 1 पेला इतकं मी कमी करून घेतलं आहे, म्हणजे 1 पेला इतकं दूध मी आटवून घेतलं आहे। आता मी दूध पूर्णपणे विस्करच्या साह्यानेच मस्त असं थंड करून घेतलं आहे आणि ते साईडला ठेवून दिलं आहे। मी आता इथे मातीच्या भांड्यांमध्ये तुम्हाला दही लावून दाखवणार आहे। तुम्ही हवं तर स्टीलच्या भांड्यामध्ये लावलं तरी चालेल, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही दही लावून घ्या। आता मी ज्या भांड्यात दही लावायचं आहे त्या भांड्यांना चांगल्या प्रकारे दही असं पसरवून घेतलं आहे। पाहू शकता तुम्ही मस्त सगळीकडे असं पसरवून आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। मी मातीच्याच भांड्यांचा वापर करते, काही असं हरकत नाही। तुमच्याकडे नसेल तर स्टीलच्या भांड्यांचा पण वापर केला तरी चालेल। आता मी याच्यामध्ये सुद्धा दूध ॲड करून घेते। पाहू शकता दूध याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता दूध आहे ना ते तुमच्या बोटाला सहन होईल इतकंच दूध तुम्ही याच्यामध्ये लावा। जास्त थंड दुधामध्ये जर आपण दही लावून जर ते दही बनवण्यासाठी ठेवलं तर त्याला जास्त पाणी सुटू शकतं आणि प्रत्येक भांड्यामध्ये 1 चमचा इतकंच आपल्याला दही विरजण म्हणून वापरायचं आहे। त्यापेक्षा जास्त तुम्ही दही वापरू नका, ठीक आहे। आता ह्याला आपण झाकून ठेवूया। मी रात्री हे दूधचं आहे ते लावायला ठेवलं आहे दही बनवण्यासाठी। तुम्ही पण शक्यतो रात्रीच लावायचा प्रयत्न करा। पाहू शकता तुम्ही मी एका कुल्लडच्या ग्लासमध्ये सुद्धा दही लावून दाखवलं आहे। हे साधारण मी 8 तास इतकं दही लावायला ठेवलं होतं आणि त्यानंतर दही जमल्यानंतर मी ह्याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं आहे। तुम्ही सध्या दही जमल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे दही जे आहे ते आणखीन घट्ट प्रकारे जमतं। आता पाहू शकता तुम्ही इतकं घट्ट दही झालं आहे की हा जो म्हणजे ग्लास आहे उलटा केला तरी हे दही पडणार नाही। मी तुम्हाला दाखवते, हा व्हिडिओ बिलकुल पण स्किप केलेला नाही। पाहू शकता बघा, बिलकुल याच्यामध्ये पाणी पण नाही जमा होत आणि हे दहीसुद्धा खूप घट्ट आणि चवीला पण खूप मस्त असं लागतं। जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे जसजसे आपले नवीन व्हिडिओ येतील तसतसं तुम्हाला नोटिफिकेशन पण येत राहील। दही पाहू शकता तुम्ही मस्त असं घट्ट असं जमा झालेलं आहे। आता मी तुम्हाला चमच्याच्या साह्याने पण दाखवते, इतकं घट्ट दही होतं। मी तुम्हाला चाकूने सुद्धा कापून दाखवते की याच्या वड्या पडतात अक्षरशः, इतकं हे दही घट्ट असं छान असं लागून तयार होतं। चवीला तर 1 नंबर लागतं, खूप छान लागतं। खाऊन बघा, करून बघा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। पाहू शकता किती दही असं घट्ट असं तयार झालेलं आहे, बिलकुल त्याच्यामध्ये पाणी पण नाही। पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत पाहत रहा किचन क्वीन प्रियंका। आणि तुम्हाला कुठली नेक्स्ट रेसिपी कुठली बघायला आवडेल हे मला कॉमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या